नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं चविष्ट महाराष्ट्र या आपल्या मराठी युट्यूब चॅनल तर आज मी तुमच्या सोबत खास उन्हाळा स्पेशल मसाला ताक आणि मसाला ताक बनवण्यासाठीचा मसाला घरीच कसा तयार करायचा ते या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा ताक मसाला एकदाच जर तुम्ही बनवून ठेवला तर उन्हाळाभर तुम्ही अगदी ताकामध्ये हा एक चमचा मसाला मिक्स करून ठेवला की लगेचच तुमचा मसाला ताक छान पाचक आणि तितकंच हेल्दी असं पाचन सुधारण्यासाठी उन्हाळ्यात तुम्ही हे ताक तयार करून पिऊ शकता चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा तर सगळ्यात अगोदर गॅसवरती मी एक कढाई किंवा पॅन ठेवलेला आहे तर ह्या पॅनमध्ये आपल्याला काही जे मसाले आहेत ते भाजून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये मी पाव कप धने घेतलेले आहे चार चमचे जिरे घेतलेले आहेत तीन चमचे ओवा घेतलेला आहे आणि एक चमचा सोफ घेतलेली आहे तर हे जे सगळे मसाले आहेत ते आपण पॅनमध्ये टाकून अगदी पाच ते सहा मिनटांपर्यंत मंद गॅसवरती भाजून घेऊया छान रोस्ट केल्यामुळे ह्या मसाल्यांचा फ्लेवर पूर्ण मसाला ताकामध्ये उतरतो आणि आपलं मसाला ताक जे आहे ते पिण्यासाठी खूप छान चवीचं तयार होतं आणि खूप जास्त पाचकही होतं हे जे सगळे मसाले आहेत अगदी पाच ते सहा मिनटांपर्यंत मस्तपैकी आपण याचा सुगंध दरवळेपर्यंत याला भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने सतत याला हलवत राहायचं आहे बघू शकता हलकासा कलर आपल्या मसाल्यांचा इथे चेंज झालेला आहे गॅसची फ्लेम बंद करून घेऊया आपले मसाले इथे भाजून तयार आहे पाच ते सहा मिनटांपर्यंत मी यांना भाजून घेतलेलं आहे ह्यानंतर कढईतच मसाले ठेवायचे नाही एका डिशमध्ये प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि पूर्णपणे थंड होऊन द्यायचे आहेत गरम गरम असतानाच तुम्हाला मिक्सरलाही लावायचे नाहीत थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने मिक्सरला छोटा भांडं असतं त्यामध्ये तुम्ही हे ग्राइंड करून घेऊ शकता त्या अगोदर याच्यामध्ये काही गोष्टी ॲड करायच्या आहेत त्या म्हणजे तीन टी स्पून मी इथे मीठ घालत आहे साधं मीठ घालायचं आहे पांढरं मीठ आपलं त्यानंतर दोन स्पून मी इथे घालत आहे काळं मीठ किंवा सैंदव मीठ तुम्ही याला म्हणू शकता ते घालत आहे त्या मिठाचे खडे किंवा पावडर बाजारात अशा पद्धतीने मिळते त्यानंतर एक चमचा मी इथे हिंग घातलेला आहे आणि व्यवस्थित हे सगळं साहित्य तुम्हाला ग्राईंड करून घ्यायचं आहे तर बघू शकता अगदी दहा मिनटाच्या आत तुमचा हा ताकासाठीचा मसाला, मसाला, मसाला तयार आहे बाहेरच्या मसाल्यांमध्ये बऱ्याचदा प्रिझर्वेटिव्ह किंवा बाकीच्या गोष्टी ॲड केलेल्या असतात आणि घरीच अगदी जर दहा मिनटात हा मसाला तयार होत असेल तर बाजारातून का आणावा तर अशा पद्धतीने नक्की एकदा हा मसाला घरी ट्राय करा तर हा आपला मसाला तयार आहे एका छोट्याशा बर्डीमध्ये मी याला काढून घेते अगदी तीन ते चार महिन्यांपर्यंत तुम्ही फ्रीजच्या बाहेर जरी हा मसाला ठेवला तरी अजिबात खराब होत नाही आणि तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही ताकामध्ये एक ते दीड चमचा हा मसाला मिक्स करून तुमचा मसाला ताक लगेचच तयार करू शकता तर अशा पद्धतीने एकदाच बनवून ठेवा आणि तीन ते चार महिने उन्हाळा आहे तोपर्यंत या मसाल्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता चला तर या मसाल्यापासून मसाला ताक कसं तयार करायचं तेसुद्धा अगदी दोन मिनटात तुम्हाला दाखवून देते तर एका भांड्यामध्ये मी इथे एक कप दही घेतलेला आहे जर तुमच्याकडे ताक असेल तर ताक घेतलं ले तरी चालेल आज माझ्याकडे ताक नाही आहे तर सगळ्यात अगोदर मी इथे दह्यापासून ताक तयार करून घेते दही छान फेटून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा ग्लास मी याच्यामध्ये पाणी घालत आहे थंडगार पाणी घालायचं आहे माठातील फ्रीजच्या पाण्याचा वापर किंवा बर्फाचा वापर यामध्ये नाही केला तरी चालेल कारण त्या गोष्टी जरी थंड वाटत असल्या तरी त्या आतून उष्णता देणाऱ्या असतात त्यामुळे माठातील पाणी वापरलेलं कधीही चांगलं तर ताक इथे तयार आहे ह्या ताकामध्ये मी दोन चमचे अगदी छोटा चमचा आहे म्हणून दोन चमचे घातलेला आहे हा जो आपण तयार केलेला ताक मसाला आहे तो इथे टाकून घेतलेला आहे व्यवस्थितपणे परत याला रवीनी किंवा विक्सनी अशा पद्धतीने घुसळून घ्यायचा आहे आणि बघू शकता अगदी दोन मिनटात आपलं हे मसाला टाकी ते तयार आहे थोडीशी कोथिंबीरसुद्धा वरतून घालूया जर तुम्हाला यावरती जिऱ्याची फोडणी आवडत असेल तर तीसुद्धा तुम्ही घालू शकता पण मी इथे याला प्लेन सिम्पल ठेवलेला आहे आपलं हे मसाला ताक थंडगार पाचन सुधारण्यासाठीचं उन्हाळा स्पेशल मसाला ताक आणि त्यासोबतचा मसाला इथे तयार आहे तर हे जे ताक आहे ते आपण छोट्या छोट्या कपांमध्ये किंवा जे कुल्लड असतात त्यामध्ये ओतून घेतलेला आहे एकदा घरी हा उन्हाळा स्पेशल ताक मसाला आणि त्यापासूनचं मसाला ताक कसं बनवायचं हे या व्हिडिओमधून तुम्ही शिकलाच असाल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चविष्ट महाराष्ट्र या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला तर मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन रेसिपीसोबत